आज 25,000 वर महिला पुरुष जे आज रस्त्यावर उतरले ते काही नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी नाही उतरले, त्या देशाच्या पंतप्रधानांनी जो शब्द दिला होता आपण ज्याला ईश्व गुरु म्हणतो, त्यांनी जो शब्द दिला होता की मेरा सरकार आने के बाद 2022 तक ये हिंदुस्तान में एक ही घर ऐसा नहीं रहेगा जिसके पास पक्का घर नहीं होगा। आज दिलेला शब्द त्यांनी 2022 तो पूर्ण केला नाही, म्हणून या जिल्ह्यातली 25,000 वर जनता रस्त्यावर उतरली। आणि यानंतर लवकरात लवकर शासनाने प्रशासनाने जर दखल घेऊन या लोकांना घरकुल दिलं नाही तर याच्यानंतरचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या घरामध्ये आम्ही कब्जा करू आणि ते घर ताब्यात घेऊ। जोपर्यंत आम्हाला दिलेला शब्द पंतप्रधानांनी पाळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचे घर खाली करू नये। आजच्या मुलगाला बच्चू करून पाठिंबा दिला अमरावती, बच्चू भाऊ नेहमी चांगल्या कामासाठी ते आंदोलनातले आहेत, चळवळीतले आहेत। निश्चितपणे आम्हाला अपेक्षित होतं की त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे। आम्ही तर हे म्हणत होतो की भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सुद्धा आज मोर्चामध्ये भाग घ्यायला होता, कारण की त्यांच्या पंतप्रधानांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही, म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घ्यायला होता। मी बच्चू कडूंचं मनापासून अभिनंदन करतो, आमचा सुद्धा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। एक पुढचं जे आंदोलनाची दिशा राहील, टप्पा राहील, त्याच्यात बच्चू कडूंना सहभागी करून घेणं नाही। आमचे शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत, त्यांनी शिवसेनेचे विचार जोडून घ्यावे आणि शिवसेनेमध्ये निश्चितपणे आल्यावर त्यांचं स्वागत होईल आणि त्यांना आम्ही आंदोलनात सहभागी करू। तुमच्याकडे नाही शक्यता आहे का बच्चूकडून? राजकारणामध्ये काही सांगता नाही येत। मी तर चळवळीतले लोक निश्चितपणे शिवसेनेतच असले पाहिजेत, कारण की बाळासाहेबांनी शिकवून दिले 80% समाजकारण 20% राजकारण, म्हणून प्रत्येक चळवळीतल्या लोकांनी शिवसेनेमध्येच आलो पाहिजे।